विविध शैक्षणिक घडामोडींसाठी अजिंक्यदेव ई प्रक्षेपणला सबस्क्राईब करा. नमस्कार, आज आपण पाहणार आहोत शताब्दी विशेष. या भागामध्ये साईबाबा संस्थान शिर्डी यांनी केलेल्या विविध स्पर्धांच्या आयोजनाबाबत. ताई समाधी शताब्दी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांचं आवाहन. साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण या निमित्तानं साईबाबा संस्थानने केलं आहे विविध शैक्षणिक स्पर्धांचं आयोजन. या स्पर्धांविषयीचा एक विस्तृत आढावा. फक्त शिर्डीतीलच नव्हे तर जगातील समस्त भक्तांचं शक्तिस्थान असलेले श्री साईबाबा यांचा समाधी शताब्दी महोत्सव हा विविध शैक्षणिक स्पर्धांनी आयोजित व्हावा अशी इच्छा घेऊन श्रीमती रुबल अग्रवाल संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध शैक्षणिक स्पर्धांचं आयोजन यावर्षी केलेलं आहे. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवार 12 ऑक्टोबरपासून विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे. राज्यस्तरीय मराठी निबंध वक्तृत्व स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा या सर्व स्पर्धा यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. विविध प्रकारांतून येणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना तब्बल 1,68,000 रोख बक्षीस वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि साईबाबांच्या जीवनचरित्राविषयी माहिती मिळावी आणि या माहितीचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच एक अपेक्षा. ही संस्थांमध्ये भरणार बाळ गोपाळांचा शताब्दी वर्षानिमित्त मेळावा. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व साईबाबांच्या प्रतिमांनी केले जाणार सन्मानित. चौथीपासून 11वी 12वी पर्यंत वेगवेगळ्या प्रकारांच्या गटांतून होणार स्पर्धा. विजेत्या स्पर्धकांच्या बक्षिसामध्ये रोख रकमेसह समावेश आहे साईबाबांच्या प्रतिमांचा. विविध स्पर्धांच्या बाबतीत साईबाबा शैक्षणिक संकुलाकडील प्राचार्यांचे घेतलेले मनोगत. श्री साईबाबा समाधी शताब्दी समारंभानिमित्त संस्थांच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकी मराठी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा या वेगवेगळ्या गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मराठी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा या 5 गटामध्ये म्हणजे खुला गट, वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी गट, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी गट, माध्यमिक शाळा गट, उच्च प्राथमिक शाळा गट असे 5 गटात स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील स्पर्धकांना संस्थांच्या वतीने असे रोख बक्षीस प्रमाणपत्र आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती आहे. धन्यवाद. श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल व श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज येथे श्री साईबाबा संस्थानने विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल इथे जिल्हास्तरीय इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 12 ऑक्टोबर 2018 रोजी 10 ते 5 या वेळेत केलेले आहे. या स्पर्धांसाठी इयत्ता 7वी ते 8वी अ गट या गटामध्ये विषय आहे श्रद्धा आणि सबोरी, सबका मालिक ए, माय साईन माय एक्सपिरियन्स. आणि दुसरा गट आहे ब गट, इयत्ता 9वी व 10वी या विद्यार्थ्यांसाठी आहे. या गटासाठी विषय आहे टीचिंग्स ऑफ साईबाबा, साई चरित्र अँड आर्ट ऑफ लिव्हिंग. आणि तिसरा विषय आहे साई लीला अँड एक्सपिरियन्स. या गटासाठी प्रत्येक स्पर्धकाला 5 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक गटासाठी प्रत्येक शाळेतील 2च विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभाग घेऊ शकतात. आमच्या साईबाबा संस्थांतर्फे मी सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करते की आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, जेणेकरून साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त आपला सहभाग दर्शवता येईल. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने साईबाबा शैक्षणिक संकुलामध्ये विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये चित्रकला स्पर्धेबाबत साईबाबांची चावडी, साईबाबांची द्वारकामाई, बाबांची चित्र, साईबाबांची व्यक्तिचित्र,
लेली बागेतील साईबाबा, साईबाबाच्या जीवनावर एखादा प्रसंग, साईबाबांचं पालखी दृश्य, साईबाबांनी पेटवलेली धुनी, त्याचप्रमाणे साईबाबांनी साजरी केलेली दिवाळी, असे विविध चित्र मुलांना काढण्यासाठी दिलेले आहेत. 11वी 12वीसाठी साईबाबा समाधीमधील आरती, साईबाबा लेंडी बागेत झाडांना पाणी टाकताना साई चरित्रातील एक प्रसंग, असे चित्र काढण्यात दिलेले आहे. आणि यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त साईबाबा समाधी शताब्दी होऊन वर्षानिमित्त हा जो महोत्सव आहे त्यामध्ये सर्वांनी सहभाग व्हावा ही सर्वांना विनंती. श्री साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीद्वारा आयोजित राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा, तसेच जिल्हास्तरीय चित्रकला व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, यामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे ही विनंती. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्तानं आयोजित सर्व शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केलेलं आहे. चला तर मग साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे सुवर्ण साक्षीदार होऊया. अजिंक्यदेव, ई प्रक्षेपण, शिर्डी.